नमस्कार, आजच्या ठळक बातम्या. आरग हायस्कूल येथे ज्युनियर कॉलेज अभ्यासिकेचे उद्घाटन व विशेष सत्कार समारंभ सोहळा संपन्न. शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी व अभ्यासातील सातत्य टिकून राहावे या उद्दत्त हेतूने अभ्यासिकामध्ये विद्यार्थ्यांना विविध विषयांची स्पर्धा परीक्षा, अभ्यासक्रमातील पुस्तके, कथा कादंबरी, साहित्य, कला, क्रीडा, क्रमिक पुस्तके यांचा अभ्यास या अभ्यासिकेतून करता येणार आहे. संस्थेचे अध्यक्ष तुकाराम तात्या पाटील या अभ्यासिकेचे प्रमुख पाहुणे. उद्घाटक म्हणून सिम्बॉयसिस लॉ कॉलेजच्या संचालिका शशिकला गुरुपूर मॅडम, तसेच यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स कराड येथील निवृत्त प्राचार्य गोविंद कुलकर्णी सर व सिम्बॉयसिस लॉ कॉलेजचे प्राध्यापक आशिष देशपांडे सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पंढरीनाथ पाटील, डॉक्टर सुरेश देसाई, मुख्याध्यापक दिलीप हुक्किरे, वंदना माळी, उज्ज्वला गुरव यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सापळ्याच्या फुलाची कळी अगदी लहान अशा मंगळवारानं फुलते आणि ती जगाला सुगंध देते. आमचे शिक्षक, आमच्या शिक्षण संस्था, आमचे शिक्षण संचालक हे सगळे त्या मंगळवाराप्रमाणे आहेत. फुलायचा इथे तुम्हाला फुलायचं, तुम्ही फुलायचंय हे फक्त मंगळवाऱ्यानं झुळूक घालणार आहे. तुमच्यात काहीतरी स्वत्व पाहिजे. द रोल ऑफ इंडिव्हिज्युअलिटी इज इन डेंजर नाऊ. स्वत्व आपलं बाजूला गेलंय, सगळं दुसऱ्यावर अवलंबून आहे. आपण कॉम्प्युटरचं इथं अभ्यासिका निर्माण झाली. काय सांगू तुम्हाला, झाडाखाली अभ्यास करून मोठे झालेल्या व्यक्ती या भारतात आहेत. आज तुमच्यासाठी चांगली इमारत आहे, डिजिटल लॅब आहे, सगळ्या सोयी होत आहेत. हे सगळे तुमचे संस्थाचालक इतके ऍक्टिव्ह आहेत आणि तुम्हाला इथं इतकी सोय निर्माण केली. सक्ती नको पण सोय ठेवा. तुम्ही सक्ती करू नका मुलाला गावा म्हणून. आपणहून कोण करताय बघूया. डोंट फोर्स देत, स्वतःहून करू देत. आणि जे स्वतःहून करतील ना ते स्वतः पुढे जातील, बाकीचे काय आहे ते करतील. शेती सुद्धा तुम्हाला साधी वाटली का? रिसेंट काय कुठं वापरायचं, मिरा 71 कुठं वापरायचं, त्याला याच तुमचं मिळमाच क्रॉस करायचं का, सगळा अभ्यास आहे. गोपाल बोलके एक हमारे इंडिया का सबसे पहला महिला डॉक्टर भी 10वीं क्लास पढ़ के उनकी उन दिनों में 12 साल में लड़कियों का शादी होता था. लेकिन उनके हस्बैंड ने उनको पढ़ाई के लिए अमेरिका भेजा क्योंकि इधर औरतों को मेडिकल स्कूल में लेते नहीं थे. तो हम सिम्बायोसिस में अभी लड़कियों के लिए मेडिकल कॉलेज खोल रहे हैं. आनंदी बाई के फिल्म देख के हमारी मुजुमदार सर ने ये संकल्प लिया है. इसलिए लड़कियां आप ये नहीं सोचना ये शादी ये सबसे हमारी जीवन की साधना की एंड नहीं होती. शादी के बाद भी हम पढ़ सकते हैं, बच्चे बड़े होने के बाद भी पढ़ सकते हैं. पढ़ने के लिए उम्र की सीमा नहीं है. लड़के भी हमारे यहाँ इस स्टेज में एक आपके विद्यार्थी है जो बड़े कंपनी में जोनल मैनेजर है. वो उस टाइम अपनी फैमिली को सपोर्ट करने के लिए आपके जैसे छोटे उम्र में काम करने लगे. लेकिन उसके बीच में उन्होंने ब्रेक लेके हायर एजुकेशन किया, फार्मेसी का डिग्री किया. अभी कहां पहुंचे हो, लाखों कमाते. तो आप भी अपने घर में कष्ट हो, मेरे को मालूम है सरकारी स्कूल में आने वाले बच्चों के घर में स्थिति इतना अच्छा नहीं रहता है. लेकिन हमारी स्थिति हम ही बदल सकते हैं, हम ही बदलना चाहिए और स्थिति बदलने वाली है. तो उसके लिए एक ही राह है, एजुकेशन. तो आपको अभी पढ़ने का मौका मिल रहा है. चाहे आपका स्कूल बड़ा इंग्लिश मीडियम का स्कूल नहीं हो, लेकिन इसी स्कूल के चारों दीवार के अंदर आप तैयार हो सकते हैं. अशी माहिती शेतकरी मराठीचे प्रतिनिधी बाळासाहेब गुरव यांनी दिली. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. नमस्कार.